सध्या राज्यात पोटनिवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका जिंकण्यासाठी दाखवली जाणारी वेगवेगळी आमिष, कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या मनसोक्त पार्ट्या, सत्तेसाठी होणारा घोडेबाजार, अमाप पैशांची उधळण, वादविवाद, निवडणुकीचं हे नित्याचं समीकरण झालंय. पण नगर जिल्ह्यातलं एक गाव या सगळ्याला अपवाद ठरलंय. या गावात गेल्या 25 वर्षात एकही निवडणूक झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातलं संगमनेर तालुक्यातलं हे बोरबण गाव मुळा नदीच्या काठी वसलेलं आणि चारही बाजूंनी डोंगरानं वेढलेलं. 1993 मध्ये या गावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून गावातले लोक अगदी गुण्यागोविंदानं राहतात. आता जवळपास 25 वर्ष झाली. गेल्या 25 वर्षात या ग्रामपंचायतीची निवडणूक झालीच नाही. गावात कुठलंही विकास काम करायचं असेल तर सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. बोरबण गावामध्ये ग्रामपंचायत, दूध संस्था, पतसंस्था, विविध सहकारी सोसायटी अशा संस्था आहेत. पण यापैकी एकाही संस्थेत गेल्या 25 वर्षात निवडणूक झालेली नाही. निवडणूक जवळ आली की गावातले जाणकार एकत्र बसून यावेळी कोणाला संधी द्यायची त्याचा निर्णय घेतात. नुकतीच या गावाची ग्रामपंचायतीची सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. आमचं बोरबण गाव असं आहे की इथे आज निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य हे गावच्या सर्व एकमताने निवडून देण्यात आलेले आहेत. आणि गेली 25 वर्ष म्हणजे 93 सालापासून आमची ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून आज तागायत इथे कोणत्याही प्रकारचं इलेक्शन होत नाही. सर्व गावाच्या एकमताने म्हणजे सर्वांना निवडून, सदस्यांना निवडून दिलं जातं. त्यामुळे गावाचा विकास चांगला करता येतो. कोणत्याही प्रकारचं इलेक्शन न होता ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण वर्ग असतील, त्यांनी आम्हाला या ठिकाणी बिनविरोध निवडून दिलेला आहे. तरी आज मी उपसरपंच आहे आणि या गावाने सर्व ग्रामस्थांनी मला या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच आमच्यावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू. निवडणुका बिनविरोध होत असल्यानं त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा विकास कामांसाठी सत्कारणी लागतो. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे बोरबण हे गाव राज्यातलं पहिलं हागणदारी मुक्त गाव ठरलंय. निर्मल ग्राम, पिण्याच्या पाण्याची योजना, सिमेंटचे रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, खेळाचं सुसज्ज मैदान अशी विकास कामं गावानं केली आहेत. आणि विशेष म्हणजे या गावात कोणताही राजकीय पक्ष आणि संघटनाही नाही. कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा फलकही या गावात दिसत नाही. गेली 25 वर्षाची ही परंपरा या गावानी कायम अबाधित ठेवलेली आपण पाहतो. अनेक ठिकाणी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पळवापळवी, बाकीचे वांगमार्गाने इलेक्शन जिंकले जातात. परंतु या गावामध्ये असणाऱ्या संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, या सर्व संस्थेचे आत्तापर्यंतचे सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या. आणि याचं कारण असं का गाव एक संघ आहे, याच्यात जुने जाणकार, काही तरुण मंडळी, ह्या सर्वांच्या विचारांनी या ठिकाणी ही निवडणूक या वेळेला सुद्धा बिनविरोध झालेली आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ एक विचाराने बिनविरोध निवडणुकीची परंपरा आजही लावून धरलेली आहे. आजची 6वी टर्म असताना या 6व्या टर्मला थेट जनतेतून सरपंचाची निवड आणि तीही गावाने बिनविरोध निवड म्हणून आज गावचे सरपंच म्हणून आमचे बंधू संदेश विठ्ठल गाडेकर यांची निवड करण्यात आली. तसेच उपसरपंच म्हणून अजिंक्य भाऊसाहेब गाडेकर यांची या ठिकाणी निवड झालेली. या गावाला दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कारही मिळालाय. गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल आणि दप्तरमुक्त आहे. असंही एक गाव असू शकतं यावर विश्वास ठेवणं कठीण, पण बोरबण गावानं हे करून दाखवलंय. प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.